काल रत्नागिरीमध्ये जो राडा झाला त्यावरून रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर आली तीही पाहूया. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधला शिवसैनिक रामदास भाईंना चांगला ओळखतो. रोख ठोक बोलणारे रामदास भाई आहेत, त्यामुळे बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये महासाहेबांच्या बाबतीमध्ये कुठलाही वाईट विचार अर्थातच रामदास भाईंच्या स्वप्नामध्ये देखील येऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं ह्या वाक्याचा विपर्यास केला जातो आणि मुद्दामून हे काही सोशल मीडिया मॅनेज करायची, काही इलेक्ट्रॉनिक मीडिया मॅनेज करायची आणि मुद्दामून ह्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावून जनतेसमोर दाखवायचा आणि रामदास भाईंना बदनाम करायचं असे हे प्रयत्न सुरू आहेत, त्याचा मी निषेध करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.